नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत जामखेड तालुक्यातील एकोणपन्नास ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवसाखेर एकोणीस ग्रामपंचायतींसाठी एकूण एकशे सदतीस उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत सोमवारी इच्छुकांनी एकूण एकशे सत्तावीस उमेदवारी अर्ज दाखल केलेत तर तीस ग्रामपंचायत साठी अद्याप उमेदवारी अर्ज दाखल झाले नाही सर्वात जास्त उमेदवारी अर्ज येथून दाखल झाले आहेत उमेदवारी अर्ज भरण्यास दिवस बाकी आहेत तालुक्यातील एकोणपन्नास ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत बुधवार दिनांक तेवीस डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू झाली त्या दिवशी एकही उमेदवार अर्ज आला नाही दुसऱ्या दिवशी गुरुवारी दहा उमेदवार अर्ज दाखल झाले तीन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मोठी गर्दी झाली ऑनलाईन अर्ज भरताना वारंवार सर्व्हर डाऊन होत मोठा अडथळा निर्माण झाला सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी तहसील कार्यालयाच्या परिसरात झाली होती सोमवारी एकशे सत्तावीस अर्ज दाखल झाले तीस ग्रामपंचायतींमधून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही शेवटच्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत मागील पंचवार्षिक निवडणुकीत तालुक्यातील सारोळा ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती तोच पायंडा पाडला जाईल अशी शक्यता असून ते शेवटच्या दिवशी मोजकेच उमेदवारी अर्ज दाखल करून बिनविरोध होणार अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल डीएनए मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपण बदला जग बदलेल धन्यवाद